तर एक मोठी बातमी पाहूया। दिल्लीतील निर्भया प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। दोषी मुकेश कुमार सिंगची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपीची फाशी निश्चित केलेली आहे। निर्भयाच्या चारही आरोपींची फाशी निश्चित करण्यात आलेली आहे। गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे दया याचिका फेटाळल्यानंतर ही फाईल सुप्रीम कोर्टाकडे गेली होती। राष्ट्रपतींकडे या आरोपींनी दयेचा अर्ज दाखल केला होता, मात्र दोषींची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये चारही दोषींची फाशी निश्चित झालेली आहे।